नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघामध्ये मी अमोल रुंगे आपलं स्वागत करतो मागील वर्षी दुष्काळ असतानाही खूप शेतकऱ्यांनी चंदन लागवड केली मिलिया डोबे लागवड केली त्याचबरोबर वर, वेगवेगळ्या फळझाडांची पण लागवड केली याच्या सविस्तर माहितीसाठी यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ नांदेड परभणी जळगाव पुणे पंढरपूर अशा विविध ठिकाणी एक दिवसीय कार्यशाळा आहे ज्यामध्ये तुम्हाला चंदन लागवड मिलियाडुबे लागवड याची संपूर्ण सविस्तर माहिती तसेच राज्य शासनाच्या ज्या अनुदान योजना आहे चंदन लागवडी आणि मिलियाडुबे लागवडीसाठी याची तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल जेणेकरून तुम्हाला लागवडीबरोबर अनुदानाचाही लाभ घेता येईल त्याचबरोबर महाराज चंदन उत्पादक शेतकरी संघ मागील दोन वर्षापासून चंदन कन्या योजना राबवतोय ज्याच्यामध्ये बांधावरती शेतकरी चंदन लागवड करू शकतो जर एक दोन एकर एक करणे ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही अल्पबुजार शेतकऱ्यांसाठी ही योजना आम्ही राबवत आहोत या योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल जेणेकरून तुम्ही तुमच्या पाल्यासाठी लग्न शिक्षण या भविष्यातील खर्चासाठी आत्ताच तरतूद करू शकता तर अकरा जानेवारी परभणी येथे अकरा जानेवारीला अग्रवाल मंगल कार्यालय भरोसे पेट्रोल पंपासमोर वसमत रोड परभणी येथे कार्यशाळा आहे त्याचनंतर बारा जानेवारीला नांदेड येथे बचत भवन कलेक्टर ऑफिस रेल्वे स्टेशन रोड नांदेड येथे कार्यशाळा आहे त्याच्यानंतर पुढील कार्यशाळा ही अठरा जानेवारीला पंढरपूर येते अठरा जानेवारीला पंढरपूर येथे श्री शेठ जाधवजी जेठाबाई धर्मशाळा विठ्ठल मंदिराजवळ वीर सावरकर रोड येथे आहे त्याच्यानंतर एकोणीस जानेवारीची जी, जी पुणे येथील कार्यशाळा आहे ती आळंदी येथे आहे राधाकृष्ण मंगल कार्यालय प्रदर्शिणा रोड आळंदी देवाची पुणे त्यानंतर या महिन्यातील शेवटची कार्यशाळा ही जळगाव येथे आहे पंचवीस जानेवारीला जळगाव येथील कार्यशाळा ही हॉटेल मिनरवा नटरा टॉकीजवळ जिल्हापेठ जळगाव येथे होत आहे तरी आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळांचा लाभ घ्यावा व चंदन लागवडीविषयी सविस्तर माहिती घेऊन आपण जी जूनला लागवड करण्याचं नियोजन करत ते अधिक अधिक चांगलं करून घ्या